आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्या सोबत आहेत. बब्बू, आतापर्यंत या आढाव्यातून असेल किंवा तुम्हीही अधिक माहिती दिली की काय परिस्थिती मालेगावातली आहे लसीकरणाला घेऊन, पण आता नो वॅक्सिन नो एंट्रीच्या धर्तीवर अजून काय काय उपक्रम राबवले जात आहेत जेणेकरून हे लसीकरण वाढेल, हा लसीकरणाचा टक्का वाढेल? स्वर्णा, आरोग्य विभाग जो आहे महापालिकेचा, त्यांनी हर घर दस्तक हा एक उपक्रम सुरू केलेला आहे. म्हणजे घरोघरी जाऊन ते आता तपासणी करताय लस घेतलेली का नाही याची विचारणा करताय, आणि सोबत ते धर्मगुरू पण असतात, काही जे सामाजिक प्रतिष्ठित नागरिक आहे ते सोबत असतात त्यांच्या, आणि ते जे नागरिक घ्यायला तयार नाही त्यांची समजूत काढतात आणि लस देण्यास भाग पाडतात. आणि आता आजच महापौर ताहिरा शेख यांनी एक कडक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी जाहीर केलेलं आहे की सोमवारपासून नो वॅक्सिन आणि नो एंट्री, म्हणजे मॉल असो, किराणा दुकान असो किंवा इतर बाजारपेठ असो, सर्व दुकानावर त्यांनी आता सक्ती करायला सुरुवात केलेली आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी होणार आहे. का ज्या लोकांनी लस घेतलेली नाही त्यांना कोणत्याही प्रकारचे सुविधा आहे त्या मिळणार नाही, असा आता त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे आणि तो जाहीर केलेला आहे. आयुक्तांनीही तसं आता हे पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. मात्र हे उशिरा सुचलेला शहाणपणा असं म्हणायला काही हरकत नाही, कारण आयुक्तांनी ज्या कामगारांनी अद्याप लस घेतलेली नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करायलाच पाहिजे होती, आणि नगरसेवक त्यांच्यावर जबाबदारी आहे ते इतके बेजबाबदार कसे काय असू शकतात असं ह्या प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्वर्णा. नक्की बब्बू, धन्यवाद, आपण सविस्तर या सगळ्याविषयी बोललात त्यासाठी. आता आपण पुढच्या बातमीकडे वळूया. बातमी पाहणार आहोत नागपुरातील पालिका स्टेशनरी घोटाळ्याची. नागपूर महानगरपालिकेच्या स्टेशनरी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढती आहे. आता यामध्ये वरिष्ठ अधिकारी देखील तपास यंत्रणेच्या रडारवर आहे. काही कंत्राटदारांनी पालिकेला स्टेशनरी साहित्य न पुरवता लाखोंचा बोगस बिल याची उचल केली. म्हणजे साहित्य पुरवलं नाही पण बिलाची रक्कम मात्र उचललेली आहे, घेतलेली आहे. यासाठी आरोग्य विभाग, सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांचा पासवर्ड वापरण्यात आला असंही समोर आलंय. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला 57 लाख, जन्ममृत्यू नोंदणी विभागाला 1 कोटी 10 लाख आणि घनकचरा विभागाला 56 लाखांची स्टेशनरी तसंच प्रिंटिंग साहित्य न पुरवता खोटी बिलं देण्यात आली. सहाय्यक आयुक्त विजय कोल्हे आणि मुख्य लेखा विजय धामे यांच्या चौकशीची मागणी स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी केली आहे. अनेक वर्षापासून जो घोटाळा त्यांनी केलेला असेल, प्रशासनाने 1 जानेवारी 2020 पासून त्याची चौकशी करतात आहे, पण मला त्यावर शंका आहे. त्याचा 5 वर्षाची मी समिती बसवली आहे, 5 वर्षाचा त्याचा मागचा घोटाळा काढायचा आहे, म्हणजे काढायचा आहे जर असेल तर निघेलच, आणि त्यानंतर जर 5 वर्षाच्या पूर्वीपर्यंत जर हा घोटाळा निघाला तर ते कदाचित 40 वर्षापर्यंत 30 वर्षापर्यंत सुद्धा घोटाळा काढू, कारण माझ्या माहितीप्रमाणे हा ठेकेदार 40 वर्षापासून कॉर्पोरेशनमध्ये कॉन्ट्रॅक्टरशिप. या सगळ्या प्रकरणात आता नागपूरच्या पोलीस ठाण्यात 4 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. कोलबा साकोळे, अतुल साकोळे, वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभागामधील 2 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. आरोपी हे एकमेकांच्या परिचयातले असून त्यांनी बोगस कंपन्यांच्या नावानं ही बिलं तयार केली होती, त्यामुळे त्यामध्ये आणखी काही आरोपींना देखील अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. यातील जे आरोपी आहेत यांचे सुदर्शन पेपर कन्व्हर्टिंग नागपूर, मेसर्स मनोहर साकोडे अँड ब्रदर्स नागपूर, गुरुकृपा स्टेशनर्स अँड प्रिंटर्स, स्वस्तिक ट्रेडलिंग नागपूर असे त्यांचे फर्म आहेत, आणि यांना NMC मार्फत स्टेशनरी पुरवण्याचा टेंडर मिळालेला होता, आणि त्या आधारे यांनी बनावट खोटी नस्ती तयार केलेले आहेत, त्याचे देयके तयार केलेले आहेत आणि त्यांनी ते परस्पर वित्त विभागमध्ये सादर केलेले आहेत. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याशी सविस्तर बोलूयात. तुषार, अनेक शहरांमध्ये असं बघायला मिळालंय वेगवेगळ्या विभागांमध्ये जेव्हा कंत्राटं निघतात कामांची तेव्हा काम तर दिसत नाही मात्र पैसे आधीच घेऊन झालेले असतात त्या कामाचे, पण नागपुरातला हा स्टेशनरी घोटाळा नेमका कसा केला गेला? निश्चित सुवर्ण, या संपूर्ण प्रकरण आपण बघितलं तर याच्यामध्ये जे पुरवठादार आहे त्या पुरवठादारांनी खोटी बिलं सबमिट केलेली आहे. ती इतकी खोटी होती की
नागपूर महानगरपालिकेला स्टेशनरीचं कोणतंही साहित्य न पुरवता ती बिलं तयार करण्यात आली आणि ती बिलं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जे पासवर्ड दिलं असतं प्रत्येक वेगवेगळ्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या पासवर्डचा वापर करून ते बिलं पास देखील करून घेतली. म्हणजे नुसतं पुरवठादार या संपूर्ण घोटाळ्यामध्ये सहभागी नाही तर महानगरपालिकेचे काही वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी देखील यामध्ये सहभागी असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत फक्त 3 विभागातच हा घोटाळा पुढे आलेला आहे, त्यामध्ये आरोग्य विभाग असेल, जन्ममृत नोंदणी विभाग असेल आणि कचरा घनकचरा विभाग असेल. या 3 विभागातलाच फक्त साधारण 2 कोटी 10 लाख रुपयाचा हा स्टेशनरी घोटाळा पुढे आलेला आहे. महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागामध्ये देखील अशाच प्रकारचा हा घोटाळा झाला असेल आणि मागच्या काही वर्षापासून होत असेल, त्यामुळे 20 ते 25 कोटी रुपयापर्यंत हा घोटाळा जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या संदर्भात चौकशी समिती आपला चौकशी करत आहे आणि ते अहवाल सादर करणार आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की नागपूर महानगरपालिकेचा वित्त विभाग असेल, सामान्य प्रशासन विभाग असेल, इथले ज्या वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचा पासवर्ड चोरून जर का कोणी घोटाळा करत असेल आणि त्यांना कसं काय ते माहिती राहू शकत नाही हाच एक महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे पोलीस सर्व बाजूने संपूर्ण घोटाळ्याचा तपास करत आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की कशा प्रकारे खोटी बिलं देऊन ती सादर देखील केली जाते आणि ते पास देखील होते आणि अधिकाऱ्यांना याबद्दल काहीच माहित नाही ह्याबद्दल निश्चित आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आणि महत्वाची गोष्ट की ज्या खोट्या फाईली होत्या, म्हणजे जे खोटी बिलांच्या ज्या फाईली होत्या त्या फाईली देखील वित्त विभागामधून गहाळ झाल्या, त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी आहे. या घोटाळ्यामध्ये अनेक अधिकारी कर्मचारी देखील सहभागी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि नागपूर पोलिसांकडनं या संपूर्ण घोटाळ्याची सध्या चौकशी सुरू आहे. सुवर्णा, कुठल्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे आणि असं कळतंय की 4 जणांनाच आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलंय, पोलिसांकडून याविषयी काही अपडेट मिळालंय का? नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 4 लोकांना अटक देखील झालेली आहे, त्यामध्ये 2 पुरवठादार आहे तर 2 कर्मचारी आहे. यामध्ये 1 वित्त विभागाचा कर्मचारी आहे आणि 1 सामान्य प्रशासन विभागाचा कर्मचारी आहे. पण जे स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोळे यांनी जे आज आरोप केले त्यांचं असं म्हणणं आहे की नुसतं कर्मचाऱ्यांच्या जोरावर हा घोटाळा होऊ शकत नाही, जेव्हापर्यंत त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत असणार नाही तेव्हापर्यंत हा घोटाळा होऊ शकत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील चौकशी व्हावी आणि सदर पोलीस त्या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी करत आहे. सुवर्ण, नक्की धन्यवाद तुषार माहिती दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.